इथं बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मल्टिप्लिकेशन ऑफ टू वेक्टर. फक्त वेक्टरला मल्टिप्लाय केलं तर, पण आपण दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन घेतलेलं नाहीये. ओके, आता आपण काय घ्यायचं आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ टू वेक्टर. नीट लक्ष द्या. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे स्केलर प्रोडक्ट. काय त्याला स्केलर प्रोडक्ट. बघा ना, स्केलर प्रोडक्टला आपण दुसरं नाव आहे डॉट प्रोडक्ट, आणि त्याला हे असं डॉट न दाखवायचं. त्याच्यामुळं ते डॉट न दाखवतो म्हणून त्याला नाव काय दिलं, डॉट प्रोडक्ट दिलं. ओके, मग आपल्याला काय डेफिनेशन काय आहे, द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर. वेक्टर कसले पाहिजेत, नॉन झिरो पाहिजे. इज डिफाइंड ऍज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. काय, दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे, त्यांचं मॅग्निट्यूड घ्यायचं आहे. प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ द अँगल थीटा बिटवीन द टू वेक्टर. सो स्टेटमेंट लिहा, हे स्टेटमेंट त्याचं इक्वेशन मध्ये लिहा. हा चलो, स्केलर, द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर. दोन नॉन झिरोचं स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट घेतलं, दॅट इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ, मॅग्निट्यूड ऑफ पी चं मॅग्निट्यूड, क्यू चं मॅग्निट्यूड, प्रोडक्ट ऑफ त्या दोघांचं प्रोडक्ट, अँड कोसाइन, कोसाइन कॉस ऑफ द अँगल, त्या दोघांमधला कॉस अँगल. त्याला मी असं लिहू शकतो पी बार डॉट क्यू बार इक्वल टू काय येणार आहे, पी क्यू कॉस थीटा. सो दिस इज युअर स्केलर प्रोडक्ट. अजून समजा घ्या, पक्का समजलंय का बघा, थोडं नीट लक्ष द्या. हे इक्वेशन फिक्स लक्षात ठेवायचं, याच्यावर भरपूर क्वेश्चन्स काही पुढच्या काही टॉपिक मध्ये पण मिळतील, बारावीच्या कुठल्या तरी एखाद्या टॉपिक मध्ये हे युज करायला मिळेल. ओके, हा जिथे जिथे डायरेक्शनचा संबंध येणार आहे तिथे तिथे ह्या दोघांचा पण संबंध येणार आहे. आता त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूयात आपण. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स, पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स, इट्स ओबेज, ओबेज कम्युटेटिव्ह लॉ. आपण बघितलं होतं का बघा, इट्स ओबेज कम्युटेटिव्ह लॉ आपण बघितलं होतं याच्या आधी. काय बघितलं होतं बघा, पी बार डॉट क्यू बार बरोबर क्यू बार डॉट पी बार, कम्युटेटिव्ह लॉ बघितला. म्हणजे त्याचा अर्थ नीट लक्ष द्या, कम्युटेटिव्ह लॉ जेवढं सांगतोय एवढंच परफेक्ट करायचं, त्याच्या बाहेरचं काही विचार नाही करायचा. ओके, इट्स ओबे द कम्युटेटिव्ह लॉ, पी बार डॉट क्यू बार इक्वल टू क्यू बार डॉट पी बार. म्हणजे दोन वेक्टरचं डॉट प्रोडक्ट घेतल्यावर त्यांची जर जागा रिप्लेस केली मी, पी च्या ठिकाणी क्यू ला नेलं, क्यू च्या ठिकाणी पी ला नेलं, तर यांच्या व्हॅल्यू मध्ये बदल होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ओके ठीक आहे. दुसरं जे आहे, इट्स ओबेज, ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आपण बघितलं का बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, इट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, पी बार डॉट आर बार क्यू बार, क्यू बार प्लस आर बार, नसेल तर आपण असोसिएटिव्ह वगैरे बघतो बरोबर. ओके, इकडं लक्ष द्या, डिस्ट्रीब्युटिव्ह कसं वापरायचं, ए जसं गुणाकार करतो ना तसं वापरायचं. म्हणजे एखाद्या ब्रॅकेटचा गुणाकार करतो का, दॅट लाईक कसं बघा, पी बार डॉट क्यू बार प्लस आर बार आहे. ओके, मी याचं याच्यासोबत दिलं, हे याच्यासोबत घेतलं, बघा पी बार डॉट क्यू बार प्लस पी बार डॉट आर बार, याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह. ओके, याला कसला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. काय काय उभे करत, पहिला कम्युटेटिव्ह लॉ, दुसरा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, तिसरं फार महत्वाचं बरं का थर्ड वाला, थर्डला आपलं इक्वेशन काय होतं, डॉट प्रोडक्टचं इक्वेशन काय आपल्याकडं, पी बार डॉट क्यू बार बरोबर पी क्यू कॉस थीटा, बरोबर आहे पी क्यू कॉस थीटा.
आता मला सांगा त्या दोन वेक्टर मधलं, त्याच्यामधलं पहिलं जातं, त्या दोन वेक्टर मधलं जर अँगल हा झिरो असेल, अँगल झिरो असेल म्हणजे टू वेक्टर्स कसे असतात, आर पॅरल. परत एकदा, अँगल जर झिरो असेल तर हे दोन वेक्टर कसे आहेत एकमेकाला पॅरल आहे. मग त्यावेळेस त्याचं इक्वेशन काय असतं, पी बार डॉट क्यू बार बरोबर पी क्यू कॉस झिरो. बोला कॉस झिरो किती असत, कॉस झिरो वन, म्हणजे पी क्यू येत पी बार डॉट क्यू बार इक्वल टू, मला काय मिळालं, पी क्यू मिळालं. काय मिळालं, पी क्यू. पक्का दुसरं थीटा इज इक्वल टू 90 घेतो, थीटा इज इक्वल टू काय घ्यायचं, 90 घ्यायचं. जर थीटा इक्वल टू मी जर 90 घेतलं असेल तर मला साईन 9 कॉस 90 किती असत. आता याच्याकडे जाण्याच्या आधी मी काय इथं आय कॅप डॉट आय कॅप इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इक्वल टू के कॅप डॉट के कॅप यांची व्हॅल्यू 1 असते. परमनंट लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही, कोणाची व्हॅल्यू 1 असते, सिमिलर डॉट प्रोडक्ट असेल तर सिमिलर त्यांची व्हॅल्यू काय येते, 1 येते. ओके, आय कॅप जे कॅप के कॅप काय युनिट वेक्टर आहे, जर त्यांचा डॉट प्रोडक्ट घेतला तर मला 1 येते. चलो ठीक आहे, हे थीटा इक्वल टू 90 म्हणजे दोन वेक्टर कसे आहेत, शॉर्टली लिहितो दोन वेक्टर कसे आहेत एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, परपेंडिक्युलर म्हणजे पी बार डॉट क्यू बार बरोबर पी क्यू कॉस 90. बोला कॉस 90 झिरो, म्हणजे सगळे काय झाले झिरो झाले, म्हणजे ते व्हॅल्यू काय येणार आहे झिरो. म्हणजे जेव्हा आपल्याला असं दिलं, एमसीक्यू मध्ये फसवतात, या क्वेश्चन मध्ये देतात, व्हेन टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर व्हॉट इज द अँगल, अँगल किती आहे 90. अँगल जर 90 असेल तरच त्या डॉट प्रोडक्ट काय येतो झिरो. किंवा शो दॅट टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. काय म्हणलं मी, शो दॅट टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर म्हणजे काय दाखवायचं, मला डॉट प्रोडक्ट त्यांचा काय दाखवायचं झिरो. किंवा डॉट प्रोडक्ट झिरो आला म्हणजे त्यांचा अँगल किती आहे 90 आहे. क्लिअर, कोणते दोन वेक्टर पी आणि क्यू. आता याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण कॉम्बिनेशन करतो आय कॅप डॉट जे कॅप किंवा जे कॅप डॉट के कॅप किंवा के कॅप डॉट आय कॅप किंवा यांचे उलटे असू द्या, यांच्या सगळ्यांची व्हॅल्यू काय येते झिरो येते. यांची काय येते, सगळ्यांची व्हॅल्यू झिरो येते. चलो थीटा इक्वल टू 180 degrees काय घेतलं मी, आता थीटा इक्वल टू किती घेतलं 180. कॉस 180 किती असत रे आपल्याला, कॉस 180 कॉस 180 माहिती आहे तुम्हाला किती असत, हे 180 म्हणजे कसं, अँटी पॅरल. दोन वेक्टर हे कसे असले पाहिजे अँटी पॅरल, म्हणजे 180 पी बार डॉट क्यू बार बरोबर पी क्यू कॉस 180. सो कॉस 180 किती असत, -1 किती असत, -1. हा चलो पी बार डॉट क्यू बार बरोबर मायनस पी क्यू, काय आलं आपल्याला मायनस पी क्यू. हे जे तीन जे घेतले ना मी तिसरा पार्ट, हे 1 2 3 हा कसा आहे पॅरलल, झिरो म्हणजे काय पॅरलल, हे खूप लक्षात ठेवायचं, शब्दच लक्षात ठेवायचा. हे काय परपेंडिक्युलर, हे काय अँटी पॅरलल. क्लिअर आहे पक्का. जर चौथं काय येतो, जर पी बार इक्वल टू क्यू बार असेल म्हणजे ते सेमच असतील. ओके, जर पी बार इक्वल टू क्यू बार असेल तर त्यांची जर एडिशन केली आपण, त्यांची जर एडिशन करा किंवा डॉट प्रोडक्ट घ्या त्यांचा, म्हणजे पी बार डॉट पी बार जर घेतलं तर ते काय पी स्क्वेअर येईल. ओके, का कसं कसं घेतलं, पी बार डॉट क्यू बार घेतलं आपण. ओके, क्यू ला काय ठेवलं पी, पी बार डॉट पी बार म्हणजे यांचं काय येतं पी स्क्वेअर. किंवा Q
क्यू स्क्वेअर का पीच्या ठिकाणी जर क्यू ठेवलं तर काय मला क्यू स्क्वेअर मिळत. समजतं? सगळ्यात महत्वाचं पाच नंबर सगळ्यात आय एम पी इम्पॉर्टंट. जर समजा पी बार ला एक इक्वेशन दिलं पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप आणि क्यू बार ला एक इक्वेशन दिलं क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. नीट लक्ष द्या, हे दोन वेगवेगळे वेक्टर आहेत. दोन काय आहेत? वेगवेगळे वेक्टर आहेत. त्या दोन वेगवेगळ्या वेक्टरचा जर आपण डॉट प्रॉडक्ट घेतला, काय घेतला? डॉट प्रॉडक्ट घेतला म्हणजे पी बार डॉट क्यू बार इक्वल टू, तर हे काय येतं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं. पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड हे आपल्याला सोल्युशन मिळतं. कुठल्याचं? या पहिल्याचं. दोन इक्वेशन आले आपल्याला डॉट प्रॉडक्टला. पहिलं इक्वेशन आहे पी बार डॉट क्यू बार इक्वल टू पी क्यू कॉस थीटा. अँगल वगैरे काढायचं झाला तर ही वापरूया. फक्त आपल्याला दोन इक्वेशन दिलेत, दोन वेगळे इक्वेशन दिलेत, तर आपल्याला त्याचा डॉट प्रोडक्ट करायचा आहे. तर हा फॉर्म्युला वापरू. जर समजा दोन मार्कला प्रू एवढंच विचारलं, प्रू दॅट करा, तर आपण याचं एलएचएस घेऊया. नीट लक्ष द्या, याचं काय घेतलं आपण? एलएचएस घेतलं. एलएचएस काय आपल्याकडं? पी बार डॉट क्यू बार पी बार डॉट क्यू बार पी बारच्या ठिकाणी पी चे इक्वेशन टाकू. पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप डॉट हा क्यू एक्स आय कॅप क्यू वाय जे कॅप क्यू झेड के कॅप. पुढं मी थोडं इक्वल टू इथं लिहितो. ओके, आता बघा हे एकाचं पूर्ण त्या ब्रॅकेट सोबत, परत ह्या एकाचं त्या ब्रॅकेट सोबत, परत ह्या एकाचं या ब्रॅकेट सोबत डॉट प्रोडक्ट वेगवेगळं घ्यावं लागेल. आता वेगवेगळं डॉट प्रोडक्ट घेऊ कसं? पी एक्स आय कॅप डॉट क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप प्लस हा परत पी वाय जे कॅप पी वाय जे कॅप प्लस ला प्लस मध्येच आहे. डॉट ला डॉट इथं देतो, इथला डॉट. परत हे ब्रॅकेट मध्ये क्यू एक्स आय कॅप क्यू वाय जे कॅप क्यू झेड के कॅप प्लस प्लस हा पी झेड के कॅप डॉट क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. काही अडचण आहे इथपर्यंत? आता काय करायचं? सेपरेट डॉट प्रॉडक्ट द्यायचं. कसं दिलं होतं बघा आपण याच्या आधी, सेपरेट डॉट प्रॉडक्ट द्यायचं म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं. डिस्ट्रीब्युटिव्ह घेतलं नाही तर कुठतरी हे होतं. ओके, तसं जायचं. आता प्रत्येकाला वेगवेगळं द्यायचं, याचा याच्यासोबत, परत हे याच्यासोबत, परत हे याच्यासोबत. हा एक एक पी एक्स क्यू एक्स आय कॅप डॉट आय कॅप प्लस पी एक्स क्यू वाय आय कॅप डॉट जे कॅप प्लस पी एक्स क्यू झेड बोला आय कॅप डॉट के कॅप आय प्लस एकाखाली एक लिहितो फुकत नाही याचं याच्यासोबत पी वाय क्यू एक्स जे कॅप डॉट आय कॅप परत पी वाय क्यू वाय जे कॅप डॉट जे कॅप हे बघा जे कॅप परत याचं याच्यासोबत बोला पी वाय क्यू झेड ओके जे कॅप डॉट के कॅप हे बघा परत परत प्लस प्लस आता याचं एक दोन तीन हा पी झेड क्यू एक्स के कॅप डॉट आय कॅप प्लस पी झेड क्यू वाय के कॅप डॉट जे कॅप प्लस पी झेड क्यू झेड के कॅप डॉट के कॅप हे बघा आय 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 जे 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 के 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 आय जे के आय जे के आय जे के विसरत नाही. ओके क्यू एक्स क्यू एक्स क्यू एक्स पी एक्स पी वाय पी झेड क्यू वाय क्यू वाय क्यू वाय पी एक्स पी वाय पी झेड ओके एका खालीतले. पुढं थोडं आता आपण हे आपल्याला लिहून घेत होतो आपण इथं आणि अजून एक कुठं लिहिले आपण इथं लिहिले बघा. ओके याच्या व्हॅल्यूज कुठं करायचे याच्या व्हॅल्यूज कुठं करू तर फक्त पुन्हा करतो मी इथं वन टाकायचं
इथं वन टाकायचा, इथं वन टाकायचा, बाकी सगळे चिरोळ होतील, काजीर होतील. इथं एक्झामिनरला पण सांगूया काय आय कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट जे कॅप, के कॅप डॉट के कॅप काय असतं वन, बाकी सगळे काय असतात झिरो. हे व्हायचं ओके. मग फक्त कुठल्या व्हॅल्यूला येणार आहे आपली, कुठली व्हॅल्यू येणार आहे बघा. मी इथं लिहिलं पी बार डॉट क्यू बार बरोबर, हे बघा ह्याची व्हॅल्यू किती आली वन, म्हणजे इथं आलं मला पी एक्स क्यू एक्स प्लस, ह्याची व्हॅल्यू आली झिरो, हे झिरो आलं. ह्याची व्हॅल्यू आली काय आय कॅप डॉट जे कॅप झिरो प्लस, परत ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे बघा, ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे झिरो येणार आहे ओके. इथं लिहितो झिरो प्लस, ह्याची व्हॅल्यू काय येते मला पी वाय क्यू वाय प्लस, ही व्हॅल्यू काय आली झिरो प्लस, ही व्हॅल्यू झिरो आली, ही व्हॅल्यू काय येणार आहे झिरो प्लस, मला काय येतं पी झेड क्यू झेड ओके. म्हणजे आपल्याला जे डिझायर्ड आन्सर आहे ते मिळालेलं बघा, पी बार डॉट क्यू बार बरोबर पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. प्रॉब्लेम मध्ये मी एवढं डिटेल सोडवणार नाही का, हे डायरेक्ट फॉर्म्युला काढून दिलाय तुम्हाला. प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचं. दिस कॅरेक्टरिस्टिक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड दिस स्केलर प्रोडक्ट आर ऑल्सो इम्पॉर्टंट ओके राईट.